कराडच्या कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभानिमित्ताने केंद्रीय उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांना डीलीट पदवी प्रदान करण्यात आली. डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. केंद्रीय मंत्री भागवत कराड, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वैद्यकीय पदवी मिळवलेल्या डॉक्टरांना पदवी प्रदान करण्यात आली. निराणी यांनी MRIN फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तर कर्नाटकात वैद्यकीय क्षेत्रात मोठं काम केलं. वाशिम जिल्ह्यातल्या लोणी शहरात संत सखाराम महाराजांची यात्रा सुरू झाली. त्याच्या रथोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होती. उमायप्रांमुळे जिल्ह्यात पुन्हा नियमावली जाहीर झाली. यात्रा आणि उत्सवात तसंच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली. तरीही सोशल डिस्टन्सिंगचं वापर न करणं, मास्क न वापरता यात्रेत मोठी गर्दी झाली. पुणे जिल्ह्यातील बारामती आगारातून एसटी सुरू झाली. 28 दिवसानंतर लाल फेरी धावली आहे. बारामतीतून 20 एसट्या सुरू झाल्या, त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. परभणी विभागातील 285 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय, पण पगारवाढ करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसताना 7 आगारातील 14 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. हिंगोली जिल्ह्यातील 3 आगारातील 6 कर्मचारी परभणी जिल्ह्यात बदलीहून आले, तर परभणी जिल्ह्यातील 6 कर्मचाऱ्यांची हिंगोली जिल्ह्यात बदली झाली. कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात विभाग प्रमुखांच्या अगदी नाकेनऊ येत आहे. लातूरमध्ये एसटी आंदोलन चिघळलं. औसा डेपोतील वाहक रवी बिराजदार यांनी एसटीच्या टप्प्यावर जाऊन अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी इतर आंदोलकांनी त्यांना वाचवलं. पोलिसांनी नंतर रवी बिराजदार यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आंदोलक हे घोषणा देत पोलीस ठाण्यात पोहोचले. शनिवारीही एसटी आगारातून बस बाहेर काढायला विरोध करणाऱ्या 14 जणांवर गुन्हे दाखल झाले. नाशिक जिल्ह्यात लासलगाव आणि पिंपळगावात नाफेडच्या नोडल एजन्सीनं अनेक ठिकाणी कांदा खरेदी केला. तो कांदा न विकता चाळीत साठवून ठेवला, त्यामुळे कांदा सडू लागलाय. दुसरीकडे नाफेडनं आधी खरेदी केलेला कांदा न विकल्यानं शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि पाऊस थंडीनं शेतकऱ्यांचा कांदाही खराब होतोय. त्याची चौकशी करण्याची मागणी होती. जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या मॉन्टो कार्लो कंपनीला सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. गौण खनिज उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ठोठावलेल्या 328 कोटीच्या दंडाविरोधात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. तसंच 328 कोटी रुपये सरकारी तिजोरीत भरण्याचे आदेश दिले. भुसावळ तालुक्यातील जोडगाव वरणगाव रोडवर धावत्या इंडिका कारनं अचानक पेट घेतला. कार जळून खाक झाली. कार चालक ईश्वर सपकाळे त्वरित खाली उतरल्यानं जीवितहानी टळली. सपकाळे काही दिवसापासून बंद असलेल्या अवस्थेत असलेली इंडिका कार स्वतःच्या घरी घेऊन येत असताना ही दुर्घटना घडली. जालन्यातील भोकरदन शहरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या आई आणि भावांनीच 3 वेळा विवाह करून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. चौथ्या वेळी या मुलीचा विवाह सोहळा लावून देण्याची तयारी सुरू असतानाच मुलीनं पोलिसांना गाठल्यानं हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून आई, 2 भाऊ आणि 3 पतींसह 12 जणांविरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. माहेरून 50,000 रुपये आणले नाहीत म्हणून नवऱ्यानं बायकोची हत्या केली. वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव ती घटना घडली. ज्योतीला तिच्या नवऱ्यानं राजू आठवलेनं माहेरून 50,000 रुपये आणायला सांगितले. तिने आणले नाहीत म्हणून राजूनं ज्योतीचा गळा आळून तिची हत्या केली. या प्रकरणी ज्योतीची नणन आणि दिराला अटक झाली, तर आरोपी नवरा राजू फरार आहे. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या मुलीच्या कारनं चौघांना उडवल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये घडली. घनसावंगी तालुक्यातील दत्ता तांगडे हे दुचाकीवर पत्नी आणि 2 मुलांसह वाटूरहून परतूरकडे जात होते. भरधाव कारनं त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात हे चौघही जखमी झालेत. मात्र अपघातानंतर प्रतीक्षा भांबळे ड्रायव्हरसह फरार झाले. आई भवानीचा गजर म्हणजे 24